पेन खरेदी केली तर त्या दोन पेनची किंमत किती एकूण मिळून किती होईल ते सांगायचं तुम्ही मला. किती रुपये झाले? 6 रुपये. म्हणजे 3 आणि 3 6 रुपये. तुम्हाला असं शाब्दिक उदाहरण तयार करता येईल का? हा करा पाहू. पाठामागे उद्दिष्ट असं होतं की मुलांनी स्वतः निर्मित तयार करून पाडा तयार कर. पाडा तयार करण्याच्या अगोदर टप्प्यानं संख्या मोजता यावी यासाठी विद्यार्थ्यांना शाब्दिक उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना टप्प्यानं संख्या मोजायची कशी हे शिकवलं. सांग. 1 अंडे 5 रुपयाला तर 4 अंडे किती रुपयाला? 10 5 15 15 5 20. शाबास. हा विवेक तुझं गणित सांग. एक पेन्सिल 3 रुपयाला तर 3 पेन्सिलला किती रुपयाला? किती रुपयाला? मोठ्याने बोल. 3 आणि 3 6 3 9 म्हणजे 1 पेन्सिल 3 रुपयाला तर अशा 3 पेन्सिल किती रुपयाला मिळतील? 9 रुपये. सगळे विद्यार्थी स्वतःहून एक शाब्दिक उदाहरण तयार करतात आणि त्यामुळे टप्प्यानं संख्या मोजण्याबरोबरच ते गणिती क्रिया सुद्धा करत असतात आणि गणिती क्रियेच्या रूपात उदाहरण मांडून स्वतःच स्वतः तयार करतात आणि त्यामुळं गुणाकाराची क्रिया ही सुद्धा विद्यार्थ्यांना समजते आणि टप्प्यानं संख्या मांडून ती मोजायची कशी म्हणजे गुणाकार याचाच अर्थ पुन्हा पुन्हा बेरीज हे सुद्धा विद्यार्थी समजतो त्यामुळे त्याची गणिती क्रिया स्पष्ट होते. 1 पासून 10 पर्यंत त्या संख्या आपल्याला टप्प्याने लिहिता येत आहेत का पाहूया. 5 × 1 बरोबर. आता इथं गोल राउंड कर. 5 किती वेळा मांडायचे? 1 वेळा. आता 5 किती वेळा घ्यायचे? 5 किती वेळा घेतले त्यांनी? 3 वेळा. हा म्हणजे 5 3 वेळा मोजा. 5 आणि 5 10 आणि 5 15 म्हणजे त्या चौकटीत किती लिहिणार? 15. नेहमी पाडे पाटंतर करायचं म्हणजे 5 × 5 5 × 2 10 अशा पद्धतीने घोकंपट्टी केली जायची. हा घोकंपट्टीचा अर्थ असा आहे की तो आकलनाशिवाय केलेली घोकंपट्टी असते. त्याचा मेंदूला ताण येतो आणि ही काही दिवसांसाठी स्मरणात राहणारी पद्धती आहे. मुलांना समजून न पाठ केल्यामुळे ते काही दिवसांनी ज्यावेळेस पाठांतर विसरतात त्यावेळेस पूर्णपणे ते विसरून गेलेले असतात. ह्या पद्धतीने ज्यावेळेस मुलं पाडे तयार करतात त्या पद्धतीमध्ये मुलं समजून पाडे तयार करतात म्हणजे टप्प्यानी बेरीज करणं टप्प्यानी गुणाकार करणं ह्या पद्धती मुलांनी शैक्षणिक साहित्याच्या मदतीनं तयार केलेली आहे पद्धती. त्याच्यामुळे कायमस्वरूपी मुलांच्या स्मरणात राहतेच. म्हणजे हे पाडे तयार केल्यानंतर मुलांनी पाडे पाठ केला तर कायमस्वरूपी हा मुलाचा पाडा पाठ होतो. पहिल्यांदा 1 वेळा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा 5 वेळा 7 वेळा 7 वेळा बरोबर 5 चा काय तयार होतो? पाडा तयार होतो. गुणाकार याचाच अर्थ त्याची पुन्हा पुन्हा बेरीज. आता 5 × 2 म्हणजे आपण 5 किती वेळा घेतले? 2 वेळा घेतले म्हणजे 5 आणि 5 10 म्हणजे हा 5 चा संपूर्ण पाडा तयार झाला. आता प्रत्येकाने असा एक एक पाडा तयार करायचा. पाडा हा स्वनिर्मिती न तयार करत असतो त्यावेळेस त्याच्या तो भावविश्वात रममान होत असतो कार्यमग्न होत असतो आणि शिवाय स्वतः जे पाडा तयार करत असताना स्वतःची एक मानस प्रतिमा तयार करत असतो. सगळे विद्यार्थी असले तरी प्रत्येक विद्यार्थ्याची मांडण्याची प्रक्रिया ही वेगळी वेगळी असते आणि त्याचं मन आणि शरीर हे एकजुटीनं काम करत असतं गुंतून राहत असतं. त्यामुळं ही स्वतःच्या हाताने केलेली गोष्ट किंवा मिळवलेली त्यानं माहिती स्वतः ती त्याच्या चिरकाल स्मरणात टिकण्यास मदत होते. 1 2 3 4 1 2 3 4 5 6